पंतप्रधान मोदी आणि शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा, तर पंतप्रधानांच्या हस्ते कामगारांच्या घरांचं उद्घाटन. राज्यसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग, शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. मार्चमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक. लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार, मुंबईतील सर्व जागा जिंकण्याचं मवियाचं टार्गेट. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षात फूट, रामहरी मेटेंकडून जय शिवसंग्रामची स्थापना. शिवसंग्राम मधील पदावरून हटवल्यानं निर्णय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक, आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात. तुपकरांच्या अटकेनंतर कार्यकर्ते आक्रमक. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची एसीबीकडून 10 तास चौकशी. एसीबीकडून राजन साळवींच्या बँक खात्याच्या लॉकरची तपासणी. एसीबीकडून आमदार राजन साळवींच्या लॉकरची तपासणी. माझ्या लॉकरमध्ये काहीच आढळलं नाही, आरोपी बनवायचं म्हणून चौकशी. चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी. सूरज चव्हाण यांना विशेष ईडी कोर्टानं सुनावली कोठड. ईडी, आयटी, सीबीआय, भाजपचे मित्रपक्ष, सत्यासाठी लढणाऱ्यांना अटक केली जाते. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. तोडगा नाहीच, जरांगे पाटील आणि सरकार यांच्यासोबतची चर्चा निष्फळ. आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे येणारच, जरांगे पाटील भूमिकेवर ठाम. अयोध्या मंदिराच्या गर्भगृहातील रामललाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर. 200 किलो वजनाची रामललाची नवीन मूर्ती मंदिर परिसरात पोहोचली. राम मंदिरावरील टपाल तिकिटाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण. टपाल तिकिटांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन. 16 वर्षाखालील मुलांचे खासगी क्लासेस बंद होणार. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जाहीर. नियमांचं उल्लंघन केल्यास थेट मान्यता रद्द होणार. लोकपाल नियुक्तीकडे विद्यापीठांचं दुर्लक्ष. देशातील 421 विद्यापीठांनी नियुक्तीबाबत UGCला माहिती दिली नाही. राज्यातील सरकारी आणि खासगी विद्यापीठांचाही समावेश. जालन्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात. कुणबी नोंदी तपासण्याचं काम 19, 20 आणि 21 जानेवारीला सुरू राहणार. छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदेंना आदेश. पुणे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा रब्बी पिकांना फटका. पुणे जिल्ह्यामध्ये पिकांना आणि शेतीसाठी पाणी कमी पडण्याची शक्यता. सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचं पुनर्वसन होणार. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मिळणार हक्काचे स्टॉल. मुंबई टाटा मॅरेथॉनसाठी लोकलच्या विशेष फेऱ्यामध्ये आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्याचा निर्णय. 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा. सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी. केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. अंगणवाडी सेविकांना न्याय कधी, गायकवाड यांचा सवाल. अयोध्येतील राम मंदिराच्या अक्षतांचा मान वाडा कोलमला. वाडा इथून 10 टन अक्षता अयोध्येकडे रवाना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.